नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी। या ठिकाणी बकरी बसण्यासाठी वागरा लावत आहेत मेंढपाळ, त्याचे ठोकत्यात त्या करांड्या द्यायला म्हणतात, करांड्या ठोकत्यात करांड्या, त्या करांडीच्या आधारे जी वागर जाळी प्रकारचं जी वागर असते ती वागर त्या करांड्याला बांधली जाते, जेणेकरून रात्री जी मेंढ्या शेळ्या बाहेर निघून आहेत। आजही या असा परंपरागत जे बकरी बसवणे आहे शेतामध्ये, शेतामध्ये बकरी बसवल्यानंतर मलमूत्र जे आहे बकऱ्यांचं, लेंडी आणि मूत्र हे त्या जमिनीमध्ये पडत असतं आणि त्याचा फायदा त्या आपण घेणाऱ्या पिकासाठी होतो। मेंढ्यांचं मलमूत्र जमिनीला अतिशय फायदेशीर ठरतं। आपण जरी लेंडी खत विकत घेतलं आणि आपल्या शेताला जरी टाकलं तरी ते मूत्र ज्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त आहे ते मूत्र या जमिनीवरती आपण आणू शकत नाही, त्याला एकच पर्याय आहे की बकरी बसवणे। त्यामुळे बकरी पारंपरिक पद्धतीने बसवली जातात, त्याचा फायदा आपल्या जमिनीला होतो, आपण घेणाऱ्या पिकाला होतो आणि पिकाची वाढ अतिशय जोमदार होते। त्यामुळे परंपरागत जे खतवणे, रान खतवणे हा जो विषय आहे, या ठिकाणी आज आपण या आपल्या शेतामध्ये बकरी बसवत आहोत। पाहू शकता की कशाप्रकारे त्यांनी आधी करांड्या ठोकल्या, करांड्या ठोकल्यानंतर वागर लावली इकडेनं। आता यामध्ये ती एका साईडनं आतमध्ये बकरी घेणार आणि पूर्णतः वागर चारे बाजूने पॅक करणार। मेंढपाळांचा सोबती सखा अतिशय प्रामाणिक, रात्री सुद्धा यांच्या आधाराने मेंढपाळ झोपतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे त्यांचे काम कुत्रा आणि हा एक अतिशय प्रामाणिकपणे करतात। आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये कधीही यांच्या वागरातून लांडग्याने बकरं ओढलं असं एकदाही सीन झालेलं नाही, कारण त्या पद्धतीत कुत्रे त्यांच्याबरोबर 4-2 असतात, त्यांना शिकवण बी त्या पद्धतीने असते। अतिशय एका कोपऱ्याला 2 असे 4 कोपऱ्याला 4 कुत्रे बसलेले असतात। अतिशय हे दृश्य आज जे पाहतोय ना हे सुद्धा अतिशय दुर्मिळ होईल काही दिवसांनी, अतिशय दुर्मिळ। जमिनीला तर शेणखत पाहिजे, लेंडीखत पाहिजे, भरपूर खतं पाहिजेत, परंतु मेंढ्या शेळ्या जनावरं गाई वासरं पाळायला नकोत अशी मनस्थिती आज झालेली आहे शेतकऱ्यांची। फार थोड्या प्रमाणात मेंढपाळ राहिलेले आहेत, नाही तर पूर्वी भरपूर प्रमाणे मेंढ्या वगैरे असायच्या, परंतु आता मेंढरं एवढी काय राहिलेली नाहीत, फार कमी मेंढपाळांची संख्या झाली। असो मित्रांनो, या हेतू जो एकच आहे की या व्हिडिओ पाठीमागचा की असेच आपल्या शेतामध्ये आपण मेंढरं बसवून आपल्या जमिनीचा पोत वाढवू शकता आणि त्यानिमित्ताने या मेंढपाळांनाही 4-2 रुपये मिळून जातात, त्याच्यामार्फत ते आपल्या शेळ्या मेंढ्यांना खुराक अथवा काय किरकोळ मेडिसिन असते काय असते जरी तुम्ही बसवलं नाहीत तरी ते काय करणार नाहीत असं नाही, परंतु कुठंतरी थोडासा बोज हलका होतो आणि त्यांच्या मेंढ्यांना वगैरे त्याच्यापासून त्या चांगला आहार सुदृढ आहार देऊ शकतात, नाही तेच आहेत आपलेच कोणतरी आहेत याची भावना ठेवून आपल्या शेतामध्ये मेंढर बसवणं हा आपल्याही फायद्याचा विषय आहे आणि त्यांच्याही फायद्याचा आहे। त्यामुळं हे बसवलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार, आपल्या रानाच्या उपलब्धतेनुसार, मोकळं रान असेल
त्यांना बसायला जागा असेल, आसपास झाडी झुडपात व त्यांनाही जेणेकरून लांडग्यांचा वगैरे त्रास होईल अशी कुठलीही जागा नसेल तर काय हरकत नाही मेंढरं बसवण्यासाठी। असो, आपल्याकडे आज सचिन शिंदे आणि लक्ष्मण तांबे या दोघांची बकरी या ठिकाणी आज आली होती। वडिलोपार्जित व्यवसाय त्याचा, त्याच्या वडिलांकडं बकरी होती, तोच व्यवसाय त्याने पुढं चालू ठेवला आणि फक्त बकऱ्यांची मेंढ्यांची जोपासना करणे आणि त्यापासून आपला उदरनिर्वाह करणे भरपूर दिवसापासून, म्हणजे भरपूर दिवसांपासून, म्हणजे वडिलाबरोबर जसा तो मेंढ्याबरोबर जायला लागला तो मेंढ्याच वळतोय आजपर्यंत। परंतु यात चुकीची गोष्ट नाही आहे, पैसे कमवणं आणि उदरनिर्वाह करणं आपण तरी काय वेगळं करतो तेच तर करतोय, फक्त जरिया त्याचं माध्यम वेगळं आहे। फक्त विषय एवढाच आहे की बकऱ्यामुळं बाहेर जाता येत नाही, कुठं कुठल्याही गोष्टीला वेळ देता येत नाही, परंतु बकऱ्यांची एक प्रकारची सेवाच म्हणायला काय हरकत नाही, कारण की ना की ते सेवेसाठी फक्त करतात, फक्त त्यांचाही त्याच्यातून उदरनिर्वाह चालतोय। परंतु फक्त उदरनिर्वाहच बघितलं तर तसं नाही आपण म्हणू शकत की उदरनिर्वाह, कारण की बकऱ्याची अतिशय जीवापाड सेवा ते करतात म्हणून त्याला ते आज फळ मिळतंय त्यांना। यांनीही बऱ्याच दिवसापासून हा व्यवसाय आजपर्यंत टिकवलेला आहे। Harpo.